नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते शिवसेना म्हणजे उबाठा सेनेच्यातर्फे धारावी परिसरातील प्रश्नांवरती निघालेला ऐतिहासिक मोर्चाबद्दल. या मोर्चाला तुफान गर्दी होती. गर्दीमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. शिवसेनेचे म्हणजे उबाठा सेनेचे सर्व प्रमुख नेते, मग ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, सुषमा अंधारे, सर्व नेते, अगदी दिवाकर रावत्यांपासून सगळे नेते, अनिल परब तर सगळं संयोजन करत होते, अतिशय समर्थपणे संयोजन करत होते, अनिल देसाई होते. सगळ्यांची नावं घेण्याचं कारण हे, सर्व प्रमुख नेते हजर होते. त्यांच्यामध्ये एकोपा दिसत होता आणि मोर्चामध्ये एकवाक्यता दिसत होती, तुडुंब उत्साह दिसत होता. उबाठा सेनेने काढलेल्या या मोर्चाबद्दल मी प्रथम उद्धव ठाकरे यांना मनापासून धन्यवाद देतो. शिवसेना ही सर्वसामान्य माणसाची आहे, गोरगरिबांसाठी लढणारी शिवसेना आहे. मग उद्धव ठाकरे यांनी ज्याचा उल्लेख केला की मुंबईमध्ये दंगलीमध्ये सर्वसामान्य माणसाचं संरक्षण उद्धव ठाकरे यांनी केलं. दंगलीच्या काळामध्ये बॉम्बस्फोटाच्या वेळी शिवसैनिक रस्त्यावरती उतरले होते, हे मी सांगतो तुम्हाला. रक्तदान शिबिरं तर अनेक वेळा घेतली जातात. उद्धव ठाकरे यांनी महारक्तदान शिबिरसुद्धा घेतलेलं होतं, मोठ्या प्रमाणात रक्तदान करून घेतलं आणि रक्त संकलन केलं. ही अतिशय महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली. करोना काळात त्यांनी ऐतिहासिक काम केलं. एवढंच नव्हे तर मुंबईमध्ये जो पूर महापूर आला होता त्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकांनी रस्त्यावर संकटात सापडलेल्यांना मदतीचा हात दिला. अशी ही शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांचीच केवळ शिवसेना. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही लोटांगण सेना आहे, भाजपसमोर नतमस्तक होणारी शिवसेना आहे. त्यामुळे त्याचा इथे विचारच करायचा कारण नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा मोर्चा घेणार असं जाहीर केल्याबरोबर त्यांच्याविरुद्ध आरोपांची राळ सुरू झाली. शिवाय आदित्य ठाकरे यांच्या विरोधात म्हणजे SIT नेमण्याची घोषणा झाली. विधानसभेत असेल, बाहेर असेल, सतत फक्त उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे. आणि या मोर्चाची घोषणा केल्यानंतर तर विशेष टार्गेट करण्यात येतं. मग कोकणचे जे कार्यसम्राट आहेत त्यांचे चिरंजीव तो वाटेल ते बोलत असतात. हा मोर्चा आहे जो अदानींच्या विरोधातला मोर्चा, धारावीकरांचा मोर्चा, आणि धारावीकरांना सर्वसामान्य जे मुंबईकर आहेत तेही साथ देत आहेत, त्यांचा मोर्चा. त्या मोर्चावरती प्रच्छन्न टीका करताना राणेंचे चिरंजीव असं म्हणाले की मातोश्री दोनचं बांधकाम करावं फुकटामध्ये बिल्डरने, म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. इतकी भंपक विधानं आणि वक्तव्य नजीकच्या काळात, अलीकडच्या काळात मी ऐकली नाहीत. जे राहुल शेवाळे जे खासदार आहेत त्या भागातले, त्यांनी धारावीतल्या गोरगरिबांचा आवाज बनायला पाहिजे का अदानींचा आवाजच आपण बनायला पाहिजे असं त्यांना वाटते. त्यांनी मोदींची भेट घेतली सहकुटुंब, आणि मग अदानींच्या म्हणजे धारावी अदानी या प्रश्नावरती सुद्धा त्यांनी चर्चा केली असेल. उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावरती प्रथम टीका राहुल शेवाळेंनी केली. त्यांनी काय टीका केली की इतर बिल्डरांची सुपारी घेतली म्हणे उद्धव ठाकरेंनी, म्हणजे अदानींच्या विरोधातले जे बिल्डर्स असतील त्यांची सुपारी घेत काय वाटेल ते बोलत आहेत. हे राहुल शेवाळे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सोडवलेले आहेत, कशा पद्धतीने सोडवले हे कोणाला माहिती आहे? धारावीतल्या समस्या त्यांनी, ज्या समस्या धारावीतल्या समस्या त्या कधी प्राधान्याने सोडवलेल्या आहेत त्यांनी? हे राहुल शेवाळे ज्या पद्धतीने टीका करतात हास्यास्पद टीका आहे. राहुल शेवाळे यांची जी एकूण प्रतिमा आहे ती प्रतिमा गोरगरिबांसाठी लढणाऱ्याची प्रतिमा बिलकुलच नाही आहे. आता ती कशा प्रकारची प्रतिमा आहे हे मी सांगत बसत नाही. नारायण राणे यांनीसुद्धा स्वतः टीका केली केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्यावर, मग हे 2.5 वर्ष म्हणे स्वस्थ बसले होते अमुक तमुक तमुक तमुक. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर मोर्चाच्या वेळीच पत्रकार परिषद घेऊन
काही चॅनेल्सना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मोर्चाचं कव्हरेज मिळू नये असं. एकातल्या चॅनेलने मी बघितलं की मोर्चाचं लाईव्ह प्रक्षेपण चालू असतानाच एकनाथ शिंदेंच्या काहीतरी बाईट किंवा त्यांचं भाषण दाखवण्याचा प्रकार सुरू केला. मला आठवत आहे की गेल्यावेळीसुद्धा अशाच एका प्रसंगी एका मुंबईतल्या एका नेत्याची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे मुद्दाम गेले, कारण बाहेरचा शिवसेना म्हणजे उभाटा सेनाचा इव्हेंट त्याला कव्हरेज मिळू नये म्हणून. पद्धतशीर पद्धतीने हे प्रयत्न केले जात आहेत आणि मीडियासुद्धा हा इतका अधीन झालेला आहे हा भाजप किंवा एकनाथ शिंदे किंवा या संपूर्ण सत्ताधाऱ्यांच्या बाजूचा की तो सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते दाखवत नाहीत. सुदैवाने आज काही चॅनेल्सनी मात्र लाईव्ह प्रक्षेपण केलं आणि ती चांगली गोष्ट आहे. अशा गोष्टी असे मोर्चे हे कव्हर केलेच पाहिजेत, केवळ उभाटा सेनेचं नाहीत, मग मेधाताई पाटकरांचे असतील मोर्चे किंवा प्रतिभा शिंदेंचा मोर्चा असेल किंवा अजित नवले जे मोर्चे काढतात त्यांचे मोर्चे, ते कव्हर अशा पद्धतीने कव्हर केलेच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट अशी मला जे म्हणायचं ते की उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण मोर्चामध्ये जो प्रश्न मांडला तो महत्त्वाचा यासाठी आहे, तो मुंबईकरांच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची दुसरी लंका, पठ्ठे बापूराव काय लिहून गेले ते आपल्याला माहिती आहे. ह्या मुंबईच्या जमिनीवरती सगळ्यांचा डोळा आहे आणि तो डोळा अदानी यांचा आहे. विमानतळ असावं बंदरं असावीत ती सगळी अदानींकडेच, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालला आणि मुंबईच्या जमिनीवरचा त्यांचा डोळा आहे. आणि मुंबईची जमीन जी आहे आता ते मुंबईचं महानगरचं महानगर क्षेत्र हे खूप लांबपर्यंत आता पसरत चाललेलं आहे. एकीकडे गुजरातच्या सीमेपर्यंत ते जाते, दुसरीकडे अलिबागच्या पल्याडपर्यंत जाते, अनेक इथे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प होत आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या जमिनींना खूप महत्त्व आलं आहे हे लक्षात घ्या. एअरपोर्ट अदानींच्या हातात आलेलंच आहे, धारावी एअरपोर्टपासून केवळ 10 किलोमीटरवरती आहे आणि धारावीचं हे 650 एकरचं क्षेत्र आहे, लाखो लोक तिथे राहत आहेत, दाटीवाटीत गर्दीत किड्या मुंगींचं जीवन जगतायत ते. आणि या धारावीचा पुनर्विकास व्हायलाच पाहिजे, पण धारावीच्या पुनर्विकासाला उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असतील किंवा राजू कोरडे जे त्या धारावीकरांसाठी वर्षोनुवर्ष लढत आहेत. मला आठवते धारावीमध्ये साहित्य संमेलनसुद्धा झालं होतं, मला वाटतं हे कोरडे वगैरे मंडळी सगळी त्यात होती, मी ती त्या संमेलनसुद्धा गेलो होतो, अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. या धारावीकरांच्या बाजूने हे राजू कोरडे जसे लढतात तसे अनेक जण अनेक छोटे मोठे कार्यकर्तेसुद्धा लढत आहेत. आणि उद्धव ठाकरे यांनी मी धारावीकरांच्या बाजूने आहे अशी भूमिका घेतली. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो प्रबोधनकार ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जी लढाई केली त्यामध्ये एस एम जोशी कॉम्रेड डांगे हे सगळे होते आणि तसे खांद्याला खांदा लावून ते सगळे लढले एकत्र, त्याच पद्धतीने आता कम्युनिस्ट पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, मी बघितलं मिलिंद रानडेसुद्धा कम्युनिस्ट पक्षाचे हजर होते, व्यासपीठावरती होते, ते रिपब्लिकन पक्ष होता, अनेक संघटना होत्या तिथे. त्यामुळे हे सर्व एकत्रितपणे गरिबांची लढाई लढते. ज्या पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्याला महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व का होतं, तर त्यावेळी मुंबईमध्ये संपूर्ण बड्या भांडवलदारांचं राज्य होतं आणि त्या बड्या भांडवलदारांना मुंबई हे गुजरातच्या घशात घालण्याचा, म्हणजे गुजरातकडे मुंबई असावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्याविरोधात ही लढाई आपण लढलो आणि 105 हुतात्म्यांनी आपला जीव त्याच्यासाठी दिला. हजारो कामगारांनी गोरगरिबांनी ही लढाई लढली, गोरगरीब आणि ती श्रीमंतांविरुद्धची लढाई होती, भांडवलदारांच्या विरोधात लढाई होती. तशा प्रकारची भूमिका जी आहे, मी एक काळ असा होता की शिवसेना ही वसंतराव नाईक वसंत सेना असं तिचं नाव झालं होतं जुन्या काळामध्ये, आणि त्यावेळी काँग्रेस ही सत्तेमध्ये होती, काँग्रेस सत्ताधारी होती. काँग्रेसचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सहकार पाटील हे बड्या भांडवलदारांची बाजू घेत आहेत असं बोललं जात होतं.
एवढंच काय, अगदी रजनी पटेल असतील, मुरली देवरा हे सगळे बड्या भांडवलदारांच्या बाजूचे आहेत अशी भूमिका घेत त्यावेळी मांडली जात होती. आणि ती कामगारांची भूमिका होती, कम्युनिस्टांची भूमिका होती, समाजवाद्यांची भूमिका होती ती. पण आज शिवसेना आमूलाग्र पद्धतीने बदललेली आहे, तसंच काँग्रेसची भूमिका बदलली आहे. राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींनी अदानी आणि अंबानींच्या विरोधातली स्पष्ट भूमिका घेतली, म्हणजे त्या दोघांच्याच तावडी संपूर्ण देश देणं हे चुकीचं आहे अशी भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी महामुंबई SEZ जो रिलायन्स म्हणजे अंबानींच्याकडे जाणार होता त्याच्या विरोधात ND पाटील, सुरेखा दळवी, उल्का महाजन प्रभूतींनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्या लढाईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सहभागी झाली होती आणि ते SEZ रद्द झालं. ही अशा प्रकारची पुरोगामी भूमिका उद्धव ठाकरे यांनी तेव्हाही घेतली होती. आणि आता उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की आम्हाला विकासविरोधी ठरवू नका, धारावीचा पुनर्विकास व्हायला हवा आहे. पण धारावीच्या पुनर्विकासामध्ये तिथे जे झोपडीत राहत आहेत त्यांना तिथेच त्यांचा विकास झाला पाहिजे, म्हणजे त्यांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये नेऊ नका तुम्ही. कारण ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेला माणूस की वर्षोनुवर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही. दुसरी गोष्ट अशी की ते म्हणत आहेत की 300 स्क्वेअर फीट तुम्ही घर देताय, आम्ही 500 स्क्वेअर फीटचं घर मागतो आहे. हे स्पष्ट भूमिका त्यांनी तिथे घेतली. त्यानंतर शिवाय तिथे उद्धव ठाकरे आणि सगळ्यांनी जे काही सांगितलं आहे की तिथे मैदान पाहिजे, शाळा हवी, हॉस्पिटल हवी. नंतर जे तिथले जे उद्धव ठाकरे म्हणाले की जे तिथे कुंभारवाडे असतील किंवा लोहारकाम करणारे असतील किंवा बाकी वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना व्यवसायाला जी पुरेल, अगदी पापड करणारे लोक असतील तिथे असतात आहेत त्यांना तिथे पापड वाळत घालायची जागा असते तेवढी सुद्धा पाहिजे, व्यवसायाला लागणारी जागा त्यांना असायला हवी. आणि दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे जे अतिशय महत्त्वाची त्यांनी गोष्ट सांगितली ती अशी की देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप केला की हे सगळं अदानींना जे हा प्रकल्प दिला आहे हे सगळे निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतले होते. धादांत असत्य गोष्ट फडणवीसांनी सांगितली हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ते असं म्हणाले की 2018 साली हा निर्णय झाला आणि धारावीचा पुनर्विकास अदानींच्या हस्ते अदानींकडे सुपूर्द केला तो 2018 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी शिवसेना युती सरकारमध्ये असले तरी त्यांना काहीही अधिकार नव्हता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर्व महत्त्वाचे अधिकार, सर्व सत्ता केंद्रित देवेंद्रजींच्या हातात होती. अगदी भाजपच्याही नेत्यांना मर्यादित अधिकार होते. सर्व सत्ता देवेंद्रजींनी स्वतःच्या ताब्यात ठेवली होती आणि त्यांनी निर्णय घेतला आणि ते आता उद्धव ठाकरेंना बोलला होता तो. दुसरी गोष्ट अशी की उद्धव ठाकरे असं म्हणाले की सब भूमी अदानी की अशी यांची भूमिका चाललेली आहे. म्हणजे मुंबईतल्या जे बडे बडे प्रकल्प तर गेलेच, मुंबईतल्या सरकारी संस्था अनेक तिकडे गेल्याच, मुंबईतलं फायनान्शियल सेंटर्सवर गेलं. उद्धव ठाकरे म्हणतात की मला तिथे आम्ही फायनान्शियल सेंटर्सवर करू तिथे, पण मुख्य म्हणजे तिथे सगळे जे गोरगरीब आहेत त्या गोरगरीब म्हणजे जिथे आत्ता ते राहत आहेत ती संख्या कमी दाखवायची, असा प्रकार चालणार नाही. सगळ्यांना घरं द्याव्या लागतील, व्यवसायासाठी जागा द्याव्या लागतील आणि 500 स्क्वेअर फीटची जागा दिली पाहिजे. शिवाय ते असं म्हणत आहेत की मुंबई संबंधीचे निर्णय आज नीती आयोग ठरवते मुंबईत काय करायचं ते केंद्रातलं. या इथे पालकमंत्री मुंबईचे मंगलप्रसाद लोढा जे मोठे बिल्डर आहेत त्यांना मुंबई कॉर्पोरेशनमध्ये जागा दिली आहे, ते तिथे बसून निर्णय घेत आहेत. आणि महाराष्ट्रातला जो नीती आयोग आहे त्याच्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या जवळचे एक बिल्डर आहेत, मला वाटतं आशर का काय नावाचे, ते सगळे निर्णय घेतात. मी बिल्डरांच्या स्वाधीन संपूर्ण हे करताय का तुम्ही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी जो TDR जो मिळणार आहे, TDR म्हणजे काय असतो की खाजगी मालकीचा भूखंड समजा शासनानं एखाद्या पब्लिक कॉजसाठी ताब्यात घेतला किंवा झोपडपट्टी पुनर्वसनासारखे जे शासकीय कर्तव्य कोणी करत असेल तर त्याची परतफेड म्हणून त्याला कॅश न देता हा TDR दिला जातो. आता हा TDR देताना सुद्धा असं करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये की धारावी प्रकल्पातनं जो TDR उत्पन्न होणार आहे तो जमिनीच्या बाजारमूल्याशी निगडीत नसणार आहे.
म्हणजे धारावीतला एक चौरस मीटर टीडीएस मूल्य हे मलबाविल असो किंवा मनोर असेल, या दोन्ही ठिकाणी हे सारखंच म्हणजे एक चौरस मीटर इतकंच असेल, असा बदल हा धक्कादायक बदल आहे. दुसरा बदल असा आहे की ज्या जमिनीचा विकास टी डी आय वापरून होणार असेल त्या विकासावेळी प्रथम धारावीचा 40% इतका टी डी आय वापरायलाच हवा, उरलेला मग टी डी आय तुम्ही 20% झोपडपट्टी पुनर्वसत नाही घ्या किंवा बाकीचा इतर टी डी आय कुठला जो असेल तो असेल. पण सध्या टी डी आय हा जमिनीच्या बाजार मूल्याच्या 70-75% भावात मिळतो. आता अदानींना बाजार मूल्याच्या 90% इतका दर घेण्याची मुभा आहे, 15% त्यांना जास्त फायदा झालेला आहे. आणि धारावीचा टी डी आय वापरल्याशिवाय इतर टी डी आय वापरता येणार नाही, म्हणजे धारावीचा तुम्हाला त्यांच्याकडनं विकत घ्यायला लागेल आणि त्याचा दर अर्थातच तो जास्त असणार आहे. तो अदानींकडे संपूर्ण टी डी आयची बँक त्यांच्याकडे असेल, लँड बँक असेल त्यांची, टी डी आयची बँक असेल. आणि त्यामुळे म्हाडाच्या इमारती किंवा झोपडपट्टी पुनर्वसनासारख्या योजनांमध्ये टी डी आय वापरला जात नाही आणि टी डी आय त्यांच्याकडनं म्हणजे एखाद्या सोसायट्यांचा पुनर्विकास करताना टी डी आयचा वापर होतो आपल्याला माहिती आहे. आणि टी डी आय महाग झाल्यामुळे काही सोसायट्यांचा जो पुनर्विकास आहे तो आर्थिकदृष्ट्या त्यांना तो परवडणार नाही अडाणींकडनं घेताना, म्हणजे टी डी आयचा संपूर्ण जो काही मक्ता आहे तो अदानींकडे सोपवलं जातं आहे. हे असं होता कामा नये. बी डी डी किंवा अन्य प्रकल्प समजा शासकाच्या माध्यमातून होतात तशा पद्धतीने हे होऊ शकत नाही का? दुसरी गोष्ट अशी आहे की फॅक्ट अशी आहे की बघा, 2018 साली देवेंद्रजींनी निर्णय घेतला, मग एकनाथजींचं गतिमान सरकार आलं, सामान्यांचं सरकार आलं. त्या सरकारने 22 सप्टेंबर 2022 कॅबिनेटमध्ये घेतला निर्णय की रेल्वेची जागा प्रकल्पात अंतर्भूत करून नव्याने काढायच्या निविदा काढण्यासाठी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समितीने बनवलेल्या निविदांच्या सुधारित मसुद्यास त्यांनी मान्यता दिली. हां, लगेच वेगवान निर्णय घेत गृहनिर्माण विभागाने 28 सप्टेंबरला म्हणजे बघा 21 आठवड्यात शासन निर्णय प्रसिद्धही करून टाकला. त्या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा 1966, बृहन्मुंबई महापालिका कायदा 1888, विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली वगैरेमध्ये बदल करण्याचे निर्देश नगर विकास विभागाला देण्यात आले. तात्काळ लगेच तडकाफडकी सगळं झालं अदानींसाठी. आणि मग गृहनिर्माण खातं त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांकडे म्हणजे आत्ता या नवीन सरकार आलं हे ज्याला खोके सरकार म्हणून लोक म्हणतात ते सरकार आलं, त्यात प्रथम बघा उपमुख्यमंत्री जे देवेंद्र होते अजितदादा तेव्हा नव्हते, आणि त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं होतं, नगर विकास होतं, CM कडेच होतं म्हणजे एकनाथ शिंदेंकडे. पण निर्णय गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतला आणि ताबडतोब लगेच तो शासन निर्णय पब्लिशही केला. विनायक राऊत असतील किंवा वर्षात एक गायकवाड, त्यांनी सुद्धा महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि त्यांनी सांगितलं की सटासट GR काढण्यात आले. आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की म्हणजे माझ्या 2.5 वर्षाच्या ह्याच्यात एकही निर्णय जो असेल कोणाशी चर्चा न करता बिल्डरच्या बाजूने मी निर्णय घेतला, एकही निर्णय घेतला नाही. हे सगळे GR काढले अदानींच्या साठ्या बफल्यासाठी. ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आणि नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून ज्याच्यात देवेंद्र जी उपमुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजींनी हे सगळे निर्णय मुख्यतः घेतले आणि ते निर्णय त्याला सँक्शन एकनाथभाईंनी दिलं. आता उद्धवजींनी दुसरी भूमिका मांडली ती अशी की आदर्श नगर असेल वरळीचं आपल्याला माहिती आहे, अभिनव नगर काळ्या चौकीचं म्हणजे काळा चौकी माहिती आहे आपल्याला, काळा चौकी भाग कॉटन ग्रीनच्या जवळ तिथे अभ्युदय नगर असेल, मुंबईतली मिठागर असतील, हे सगळं जे आहे ते अदानींच्या हवाली केलं जात आहे. सगळं म्हणजे संपूर्ण मुंबईच अदानींच्या हवाली केली जाते. बघ हा टी डी आय पूर्वी कसं होतं की मुंबईतला टी डी आय हा बाहेर वापरता बाहेर त्याचा वापर होतच, आता मुंबईतल्या मुंबईत त्याचा वापर होऊ शकतो, म्हणजे कुलाब्यालासुद्धा तो वापर त्याला वापरता येईल, म्हणजे त्यामध्ये जास्त फायदा आहे कारण कुलाब्याची किंमत जास्त आहे, मुंबईतल्या जमिनींची किंमत जास्त आहे. म्हणजे इथे वापरायला परवानगी देऊन शहरामध्ये अदानींचा प्रचंड मोठा फायदा करून देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका काय मांडली,
की मुंबईतले सफाई कर्मचारी असतील, मुंबईतले पोलीस असतील, शासकीय कर्मचारी असतील, त्या गिरणी कामगार असतील, त्यांना घरं द्या धारावीमध्ये जर जागा ओली तर. सर्व आणि धारावीकरांचं तर संपूर्ण पुनर्वसन झालं पाहिजे असं ते म्हटलं. म्हणजे ही जी भूमिका आहे ती गरिबांच्या बाजूची भूमिका उद्धव ठाकरे म्हटलं हे आपण लक्षात घ्या. सर्वसामान्यचं सरकार जे म्हणणारे लोक आहेत ते पूर्णपणे मोदी आणि अदानी म्हणजे मोदानींच्या पायाशी लोळण घेत आहेत हे सगळे लोक. म्हणजे जे आता त्रिशूल सरकार आहे, शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकार, हे पूर्णपणे लोळण घेत आहे मोदानींपाशी, म्हणजे मोदी आणि अदानींच्या पायाशी. आणि हे मात्र उद्धव ठाकरे यांनी ठामपणे भूमिका घेतली आहे ती मुंबईतला जो खरा मुंबईकर आहे, ज्या पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राची लढाई होती ती, ज्या लढाईमध्ये गिरणी कामगार आणि फाटका जो माणूस आहे तो उतरला होता त्याची ही लढाई होती. पण आता मुंबईमधनं सगळ्यांना हाकलण्याची चाल खेळली जाते. मुंबई वाचवण्याची ती मुवमेंट होती संयुक्त महाराष्ट्राची एक प्रकारे, तशीच मुवमेंट आता करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य मुंबईकरांनी पक्ष सोडून द्या तुमचा, उद्धव ठाकरे यांनी किंवा काँग्रेसने आता ही ज्याला आपण शेतमजूर, शेतकरी, गरीब कामगार, झोपडपट्टीवासी यांच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे हे लक्षात घ्या. कम्युनिस्ट पक्ष पूर्वी इतका आता सबळ नाही. जी भूमिका कम्युनिस्ट घेत होते, समाजवादी घेत होते, ते आता उद्धव ठाकरे घेत आहेत ही अतिशय आनंदाची स्वागतार्ह भूमिका आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि बघा याच्यामध्ये ज्या काही आणखीन मुद्दे आहेत असे की स्लमडॉग मिलियनेअर मध्ये धारावी आली होती आपल्याला माहिती आहे, हॉलिवूडमध्ये म्हणजे त्याला ऑस्कर मिळाली तो स्लमडॉग मिलियनेअर. त्यामध्ये किती आता धारावीत राहतात लोकसंख्या, लाखो लोक राहतात अक्षरशः, अक्षरशः भयानक जगणं आहे तिकडचं. आणि त्यांचं जगणं बदलायलाच पाहिजे. त्यांच्या विकासाच्या नावाखाली अदानींची धन होता का माने उद्योगपतींची, आणि अदानींचं लांगूल चालन करणारे जे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षावाले आहेत आज, ते एकनाथ शिंदे गटाचे लोक आहेत आणि अजितदादा गटाचे लोकसुद्धा तेच अदानींचा पक्ष घेत आहेत. तो धारावीक जे आहेत रस्त्यावरचे छोटे छोटे व्यवसाय करणारे तिथे राहणारे त्यांच्या बाजूचे हे लोक नाही आहेत. ज्यावेळी जसं ज्या पद्धतीने गिरणी कामगारांना फसवलं, गिरणी म्हणजे एकेकाळी गिरणी कामगारांना घरांबाबत गिरण्यांच्या जमिनी विकताना सुद्धा त्यांना त्यांची फसवणूक झाली, ती झाली. ज्यांनी चुका केल्या त्या चुका केल्या, त्यावेळी काँग्रेसवाल्यांनीसुद्धा गिरणी कामगारांचा द्रोह केला आणि त्यांच्या वाट्याची जी जमीन आहे मी गिरण्या विकताना ज्या पद्धतीचे नियम केले त्यानुसार सर्वसामान्य म्हणजे सरकारच्या वाट्याला, महापालिकेच्या वाट्याला, गिरणी कामगारांच्या वाट्याला कमी जागा जाऊन जास्तीत जास्त जमीन गिरणी मालकाने मिळावी अशी व्यवस्था काँग्रेसवाल्यांनी त्यावेळी केली. काँग्रेसवाल्यांची ती चूकच होती, त्याविरोधात मी अनेक आगळेख लिहिले, लेख लिहिले, बोललो. पण आता काँग्रेसने भूमिका बदलली आहे, ती गरिबांच्या बाजूची घेतलेली आहे. आणि जो माणूस गरिबांच्या बाजूने लढतो त्या बाजूला मी पाठिंबा देत असतो. आणि हे लबाड लोक जे आहेत, जे धारावीतले बोके आहेत, त्यांच्यापासून सावध राहा असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे बोललेले आहेत ते योग्यच आहे. बघा धारावीच्या लगत BKC आहे, धारावीच्या जवळ एअरपोर्ट आहे, आणि त्यानंतर तुम्ही पलीकडे सरळ जात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने जायत राहिलात मुंबईचं क्षेत्र वाढत चालले ते गुजरातच्या जवळ जात आहे. म्हणजे आता संपूर्ण गुजरातशी आपण टच होतोच आहे, पण तिथपर्यंत जे क्षेत्र आहे ते कोणाकोणाच्या बड्या बड्या लोकांच्या हवाली करण्याचं कारस्थानसुद्धा एकीकडे चालू आहे. अनेक प्रकल्प मुंबईतल्या त्यांच्या हवाली केले जात आहेत. संपूर्ण मुंबई जी आहे आणि महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातच्या हवाली केले जात आहेत, हे याचा आपण याचा विरोध केलाच पाहिजे, ठामपणे विरोध केला पाहिजे. आणि गरिबांची साथ आपण केली पाहिजे. गरिबांची साथ जे देत आहेत त्यांना माझा पाठिंबा असेल. आणि संजय राऊत जे म्हणाले की मुंबईतला हा जगातला सर्वात मोठा TDI घोटाळा तो आहेच, दुसरी गोष्ट अशी की ज्या पद्धतीने मी सांगतोय की मुंबई आणि महाराष्ट्राचं कामकाज कसं चालावं हे दिल्लीवरनं नियंत्रित होता कामा नये,
जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीर एक स्वतंत्र एक राज्य होतं, त्याचं उपांतर केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं. त्यावेळी विधानसभा अस्तित्वात नव्हती, राज्यपालांमार्फत करून घेण्यात आलं हे सगळं. त्याच पद्धतीने उद्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून आणि मग मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा सुद्धा कारस्थान रचलं जाईल अशी भीती कोणाला वाटली तर ती ना ती शक्यता आहेच. मुंबई केंद्रशासित प्रदेश करायची आणि मुंबईतले संपूर्ण मुंबई जी आहे तिथून गरिबांना हकलून लावायचं, सामान्य लोकांना हकलून लावायचं आणि व्यापारी आणि बड्या उद्योगपतींच्या हवाल्यात, कंपन्यांच्या हवाली मुंबई करायची, हे दीर्घकालीन कारस्थान आहे. त्या कारस्थानाला बळी पडता कामा नये शिवसेनेने, म्हणजे उभाठा सेनेने, उद्धव ठाकरे यांनी ही लढाई सर्वांना बरोबर घेऊन ही सुरू केली आहे आणि त्यात राजू कोंडे यांच्यासारखे लढवय्ये कार्यकर्ते सामील आहेत, याचं मी कौतुक करतो. आणि ही लढाई आहे ती अशीच यश मिळेपर्यंत चालत राहिली पाहिजे. धारावीचा विकास झाला पाहिजे, पण तो तिथल्या गरिबांचा विकास, गरिबांना त्या विकासामध्ये, विकास प्रक्रियेमध्ये सामील करून घेऊन, धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास किंवा गुजरात लॉबीचा विकास नाही हे लक्षात घ्या, एवढंच सांगतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.